फ्रेंड सर्वांना गुड मॉर्निंग, कसे असा काय मस्त ना। तर माझं सकाळचं माहेर करतं डेली रुटीन तुम्हाला दाखवणार आहे। तर मी सकाळी उठल्या पहिला टी व्ही बघते, कारण सध्या तर मला टी व्ही बघायचंच काम आहे। आणि इकडं प्रांजल झोपत होती, मला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होती, आणि माझं चाललं टी व्ही बघायचं काम। सकाळ मी 7:30 उठते रोज माहेरी, आणि तिकडं पण सासरी पण तेवढंच टायमाला उठते मी। तर इकडं बघा प्रांजल कशी परेशान करते मामीला। मामीची आणि प्रांजलची चांगली मैत्रीण जमली आहे, दोघी चांगल्या एकमेकांसोबत खेळतात। तरी पण प्रांजल अशी लहान मुलांसारखी करते कधी कधी। कसं उठावं लागतं मला रोज, तिला दात घासावं आहे, ब्रश द्यावा लागतो तिला रोजच्या रोज। तर इकडं वहिनी पोळी बनवायची तयारी करत आहे सकाळ नाश्ता। आम्ही सकाळ पोळी किंवा काही साबुदाण्याची खिचडी शिरा वगैरे याचाच नाश्ता असतो, आणि दुपारी गरम गरम आम्ही जेवण बनवतो। त्याच्यामुळे वहिनी तर पोळी बनवायचं काम चाललेलं आहे, तर वहिनी पोळी बनवत आहे। उठल्यानंतर मी प्रांजलला पहिले सांगत असते दात घास म्हणून। तर इकडं मम्मी दात घासतेये, मम्मी दंत मंजनीत दात घासते कारण मम्मीच्या दातातून रक्त येतं। आणि इकडं प्रांजलला मी ब्रशवरती कोलगेट देत आहे दात घासण्यासाठी। आणि मी पण इकडं आल्यानंतर मी पण दंत मंजनीत दात घासते, कारण माझ्या सर्व दाढी या खिडलेल्या आहेत। दाढीतून थोडं थोडं असं ब्लड आल्यासारखं होतं, तर त्याच्यामुळे मी दंत मंजनी आणि हाताने दात घासते। ब्रशने घातल्यानंतर मला थोडासा त्रास होतो, तर माझं चाललं आहे दात घासायचं काम सकाळ नाश्ता करायची तयारी। दात घासल्यानंतर असं वाटतं पहिला आज नाश्त्याला काही स्पेशल असेल। तर चला तुम्हाला आमच्याकडलं थोडंसं वातावरण दाखवते। सकाळ एकदम फ्रेश असं छान चिमण्यांचा चिवचिवाट असं खूप छान वाटतं सकाळ ऐकायला। तर इकडं बाहूला जायची तयारी होती कामाला, सकाळ त्याला 9 जावं लागतं। तर तो चाय पितोय मस्तपैकी छान, तर बघतोय माझ्याकडं तो तर आवडत नाही शूटिंग करायला, तरी बस त्याला व्हिडिओमध्ये घेत असते मी। तर चालेल इकडं वहिनी पोळी बनवायची काम चालले वहिनीचं। आणि इकडं बघा धावपळ सकाळची खूप धावपळ असते, आणि वहिनी पण सकाळ खूप धावपळ करतात कारण भाऊला लवकरच जायचं असतं ना। तसा तो डब्बा नेत नाही आणि तो नाश्ता असतोय फक्त। तर इकडं वहिनी जर माझा नाश्ता चालला होता, इकडं प्रांजलला पण चालायचं काम चाललं होतं। आणि वहिनीनं आम्ही रोज सकाळ सोबतच नाश्ता करतो, त्यांना बस नाश्त्याला बोलावं लागतं वहिनी या या या, तेव्हा तर येतच नाही। तर त्यांना कामाच्या याच्यात त्यांना काही सुचत नाही, त्यांना आधी पहिलं खाऊ घालावं लागतो। तर आम्ही दोघी मस्तपैकी नाश्ता करतो आहे। झालंय का एवढं दरवाजा? इकडं बाप प्रांजल रडती। प्रांजल गुड मॉर्निंग बोल सर्वांना, बोल ना गुड मॉर्निंग बोल। पोळी बनवायचं का? प्रांजल रडती। आता काय बोलते त्याला? मुरमुरे आपण बनवलं होतं एकदा त्याला सुशीला। सुशीला दाखवत आहे कोणाला हाताने जेव। आम्ही काय म्हणणार प्रांजल?
चपाती चपाती चे तुकड़े खाए भात एवड एवड कर बाळाला म्हणायचं तू तुझ्या हातान देव प्रांजल ना नांदाय चालली ना तरी म्हणायचं नवा देव सांगून ठेवायचं तुला तू मला जीव घालावा लागला मम्मीला ताई काय तुम्हाला चहा नाही प्यायचा हा चहा नाही प्यायचा पाणी इकडे वहिनी पोहे बनवायचं काम चाललंय कारण भाऊनी सांगितलं होतं की आज नाश्त्याला पोहे बनवा म्हणून तर वहिनीचं चाललंय पोहे बनवायचं काम नाश्ता करायला स्वार्थी मांजर आहे एक नंबरची स्वार्थी फक्त दूध प्यायलंय ती इकडं हा तिची घर मालकी मालकी नसल्या इकडं इकडलं घर तिला आठवत लगेच हे बघा सगळ्यात स्वार्थी मांजर दुपारचे जेवणाची तयारी चालली होती इकडं वहिनी चपात्या बनवत होत्या तर आम्ही दुपारचा स्वयंपाक बनवतो सकाळी फक्त नाश्ता वगैरे करतो कारण दुपारी गरम गरम जेवण लागतं भाऊ दुपारचा जेवायला येतो ना तर त्याला गरम गरमच जेवण करायला आवडतं तर इकडं मम्मी डब्बे घासायचं काम चाललेलं होतं वहिनी चपात्या करत होत्या आणि मम्मी डब्बे घासायचं काम चाललंय तिच्या दमादमाने किती उन्हात काम करते इकडं आमच्या इकडं बाहेर काय नसल्यामुळे जास्त ऊन लागतं तर मम्मी डब्बे घासते किराणा आणला होता ना तर किराणा आणल्यानंतर पहिले डब्बे घातले स्वच्छ ठेवले तरच किराणा भरायला छान वाटतं इकडं पप्पा आमचे आले होते आणि पप्पांचे गावाकडले मित्र होते तर ते आले होते कारण त्यांचं काहीतरी काम होतं इकडं नगरमध्ये तर ते पप्पांना भेटायला आले होते तिकडं कुठं तिकडं कुठं
ताई उठा अंग करायला नाही जा अंग करायला जा उठा अंग करा मग आता मेकअप करायचंय फक्त चल प्रांजल मेकअप करायला इकडं माझी आंघोळ झाली होती तर फ्रेश पैकी तर चला थोडासा मेकअप करते मी बहिणी इकडे कपडे धुत आहे कारण सकाळ सकाळ धुत आहेत कारण दुपार खूप ऊन येत म्हणून मम्मी काय चाललंय तुझ साफसफाई चालली कारण की आता पाहुण पटकन आवरायचं घर स्वच्छ ठेवायचं आता घर स्वच्छ म्हणून चालली हा इकडं भाऊ दुपारचा जेवायला आला होता तर दुपारी 1:30 तो जेवायला येतो तर खूप उशीर झाला होता त्याला जेवायला तर सगळ्यात आधी त्याने जेवायला घेतलं कारण 2 त्याला लगेच जेवण वगैरे जायचं असतं तर त्याला पहिलं जेवायला वाढलेलं आहे तर जेवतोय तो इकडे आयुच्या मम्मी आमच्या शेजारच्या तर त्यांनी साडी आणली होती खूप छान शेतीच्या साडी दाखवल्या तर जेवलो आम्ही सर्व एकत्र बसले जेवायला या सर्वांनी जेवायला आज बनवलं होतं मच्छीची भाजी डाळ भात चपाती तर या जेवायला सगळ्यांनी परत म्हणता तुम्ही जेवायला बोलवलं नाही ती तिकडं दाळ त्या कुकरमध्ये भात तर मस्तपैकी दुपारचं जेवण तर इकडं दुपारचा ना तर दुपारचा इकडं बर्फाचा गोळा येतो प्रांजला बर्फाचा गोळा खूप आवडतो तर ती म्हणत होती मला घ्यायचं तर तेच घ्यायला चाललोय आम्ही तर इकडं मम्मी आणि वहिनी संध्याकाळचा स्वयंपाक करून निवांत टी व्ही बघत बसल्या होत्या तर चला मग कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय लव यू